सीएए आणि समान नागरिक कायदा याची गलत करता कामा नये सीएए वेगळं आहे एनआरसी ते वेगळं आहे आणि युनिफॉर्म सिव्हिल कोड समान नागरी कायदा हे वेगळं आहे जगभरातील हिंदूंचा एकमेव आश्रयस्थान आहे हे अध्यारूप करून याच्यावर हे मान्य करून या कायद्याची रचना करण्यात आलेली आहे या तीन देशातील म्हणजे पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तान यातील मुस्लिम हे धार्मिक छळाच्या नावाखाली भारताचं नागरिकत्व मागू शकत नाही अन्य मार्गाने मागू शकतात हिंदू आणि बौद्धांसाठी विशेष स्थलांतरितांसाठी विशेष कायदा करा असा आग्रह आसाम काँग्रेसने तरुण गोगोईंच्या नेतृत्वाखाली धरलेला होता बांगलादेशातून आलेले दलित हिंदू आणि बांगलादेशातून आलेले स्थलांतरित उच्चवर्णीय हिंदू यांची एक पश्चिम बंगालमधली जी मतपेढी आहे त्याच्याकडे भारतीय जनता पक्षाचं लक्ष आहे नमस्कार द पॉलिटिक्सच्या राष्ट्र महाराष्ट्र या व्हिडिओ सिरीजमध्ये तुमचं स्वागत मी प्रशांत दीक्षित आता आपल्याला बघायचं आहे सी ए जो नागरी सुधारणा कायदा केंद्र सरकारने संमत केलेला आहे त्याचं नोटिफिकेशन काल झालं या कायद्याचे राजकीय आणि आयडिओलॉजिकल असे दोन्ही परिणाम काय आहेत त्याचा आयडिओलॉजिकल बेस काय आहे आणि त्याचे राजकीय परिणाम कोणत्या राजकीय पक्षांवर कसे होतील मतांच्या दृष्टीने याची माहिती आपण करून घ्यायची किंवा याच्याबद्दल बोलायचं आहे पहिली गोष्ट म्हणजे सी ए हा कायदा दोन हजार एकोणीस मध्ये केंद्र सरकारने संसदेत संमत केला मात्र त्यानंतर कोविड आलं त्याच्या विरोधात बरंच मोठं राजकारण झालं आंदोलनं झाली काही ठिकाणी आंदोलनं हिंसक झाली त्यानंतर त्याचं नोटिफिकेशन म्हणजे त्याची नियमावली अद्याप बनलेली नव्हती ती लोकसभा निवडणुका अक्षरशः आठवड्याभरावर आलेल्या असताना केंद्र सरकारने जारी केलेली आहे त्यामुळे साहजिकच या सगळ्या विषयाला राजकीय रंग आलाय आणि त्याच्यामध्ये राजकीय हेतू भावना आहे हे नाकारता येत नाही मात्र त्याआधी त्याच्यामागचे आयडिओलॉजिकल भावना पण समजून घेतली पाहिजे सी आणि समान नागरिक कायदा याची गल्लत करता कामा सी ए वेगळं आहे एनआरसी म्हणजे नॅशनल रजिस्टरी ज्याच्यात नागरिकत्वाची नोंद होणार आहे ते वेगळं आहे आणि युनिफॉर्म सिव्हिल कोड समान नागरिक कायदा हे वेगळं आहे पर संघ परिवाराच्या ज्या कमिटमेंट होत्या संघ परिवाराचे जे एक त्यांच्या भावनिक त्यांच्या दृष्टीने अतिशय जिव्हाळ्याचे जे तीन विषय होते त्यातला एक काश्मीरचा तीनशे सत्तर कलम दुसरा राम मंदिर आणि तिसरा समान नागरिक कायदा त्या समान नागरिक कायद्याशी या सीएए ची गल्लत करता कामा नाही मात्र हा विषयही जनसंघाच्या काळापासनं हा संघाच्या जिव्हाळ्याचा विषय राहिलेला आहे नेहरूंच्या काळात या विषयी म्हणजे जेव्हा बांगलादेश आणि पाकिस्तान यांची निर्मिती झाली फाळणी झाली स्वातंत्र्यानंतर किंवा आणि त्याच्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा अनेक बांगलादेशातनं अनेक हिंदू धर्मीय इकडे भारतामध्ये आले म्हणजे पश्चिम आजच्या पश्चिम बंगालमध्ये आले या हिंदूंना संरक्षण दिलं जावं यासाठी कायदा असावा अशी मागणी तेव्हाचे जनसंघाचे अध्यक्ष श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी केली होती आणि या यासंबंधी वल्लभभाई पटेल यांचाही त्यांना पाठिंबा होता परंतु नेहरूंनी धार्मिक निकष लावून कोणालाही नागरिकत्व किंवा अन्य काही देण्यास त्यांच्या आयडिओलॉजीमुळे म्हणजे नेहरूंची जी एक आयडिओलॉजी होती त्याच्यात ते बसत नसल्यामुळे धर्मनिरपेक्षतेच्या आयडिओलॉजीत बसत नसल्यामुळे त्यांनी त्याला नकार दिला होता नंतर पाकिस्तानचे पंतप्रधान लियाकत अली खान हे भारताच्या दौऱ्यावर आले एकोणीसशे पन्नास मध्ये त्यावेळेस स्वातंत्र्यवीर सावरकरांना कर्नाटकात अटकेत ठेवण्यात आलं होतं की इथे काही निषेध वगैरे होऊ नये म्हणून आणि त्यावेळी लियाकत अली आणि नेहरू यांच्यात करार झाला आणि दोन्ही देशांनी मान्य केलं की के आपापल्या देशातील अल्पसंख्याकांना समान आणि चांगली वागणूक मिळेल समान वागणूक मिळेल परंतु त्यानंतर पाकिस्तान तेव्हा पाकिस्तान हे इस्लामिक राष्ट्र नव्हतं पण नंतर पाकिस्तानने जाहीरपणे कबुली दिली की ते एक इस्लामिक राष्ट्र आहे त्यांच्या घटनेत तशी दुरुस्ती झाली त्यामुळे ते इस्लामिक राष्ट्र बनलं आताचा जो सी ए आहे त्याच्यात अशी सुधारणा करण्यात आलेली आहे किंवा तो, कि तो कायद्याचा मतितार्थ असा आहे की पाकिस्तान बांगलादेश अफगाणिस्तान या देशातून या देशातून आलेले हिंदू ज्यांची धार्मिक छळणूक झालेली आहे धार्मिक छळाला छळाच्या त्रासामुळे धार्मिक छळामुळे जे भारतात आलेले आहेत त्यांना हिंदुस्थान किंवा भारत हे नागरिकत्व देईल ते हिंदू भूमी म्हणजे भारताची सध्याची भूमी हा जगभरातील हिंदूंचा एकमेव आश्रयस्थान आहे हे अध्यारूप करून याच्यावर अं हे मान्य करून या कायद्याची रचना करण्यात आलेली आहे दुसरा भाग असा की सूक्ष्मपणे किंवा काय म्हणू आपण थोडा आडमार्गाने हा कायदा सावरकरांच्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या हिंदुत्वाच्या व्याख्येकडे जातो स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदुत्वाची व्याख्या के अशी केली होती की ज्यांची पुण्यभू आणि पितृभू ही भारत आहे सध्याचा हिंदुस्थान आहे तेव्हाचा हिंदुस्थान खरं म्हणाल तर त्यांना भारतात ते भारताचे भारता नागरिक आहेत किंवा ते हिंदू आहे पुण्यभू म्हणजे पितृभू म्हणजे काय की ज्यांचे वाढवडील किंवा बाप झाले हे भारतातच जन्माला आले आणि पुण्यभू म्हणजे ज्यांचे धर्म किंवा ज्यांचे प्रेषित धर्मग्रंथ हे या भूमीत जन्माला आले या व्याख्येचा ही व्याख्या अशा पद्धतीची आहे की यातून ख्रिश्चन आणि इस्लाम हे दोन धर्म वगळले जातात कारण त्यांची पितृभू म्हणजे त्यांचे वाडवडील हे जरी भारतात राहत असले तरी पुण्यभू ही भारत नाही म्हणजे बायबल भारतात जन्माला आलेली नाही किंवा येसुख्रिस्त भारतात जन्माला आलेले नाही आणि तसंच इस्लाम बाबत आहे कुराण हे काही भारतात लिहिलं गेलेलं नाही आणि महबद मोहम्मद पैगंबर हे भारतात नव्हते मात्र या व्याख्येमध्ये भारतातले बाकी भारतातले सगळे पंथ आणि भारतातले अन्य धर्मही जे भारतात जन्माला आले ते ऑपॉप याच्यात येतात याची मोठी यादी सह देशपांडे यांनी दिलेली आहे आणि सावरकरांच्या हिंदुत्व या ग्रंथातही ती आहे या व्याख्यानुसार सनातन धर्मी पण येतात वैदिक धर्मी पण येतात श्रुती स्मृती पुराणाला त्याच्यावर त्याचा आधार घेणारे त्याच्यावर श्रद्धा असणारे पण येतात त्याच्यानंतर ये शैव येतात वैष्णव येतात गाणपत्य येतात दत्तोपासक येतात बौद्धातील महायान आणि हिनयान पंथ पण येतात जैनांमधील श्वेतांबर आणि दिगंबर पंथ पण येतात शिखांमधील अकाली निरंकारी पंथ पण येतात याशिवाय महानुभाव येतात लिंगायत येतात चैतन्य पंथी येतात आर्य समाज येतात ब्राह्म समाजी येतात कारण या सर्वांचे धर्म या सर्वांच्या पंथांची किंवा धर्माची सुरुवात किंवा त्यांचा जन्म हा भारताच्या भूमीत झालेला आहे ही जी व्याख्या आहे या व्याख्येच्या जवळ जाणारी सध्याची सी ची व्याख्या आहे मात्र याच्यात फक्त सध्या इस्लाम मुस्लिमाला बाजूला ठेवलेला आहे ख्रिश्चन आणि जू यांना घेतलेलं आहे सावरकरांच्या व्याख्यातनं जू पण वगळले गेले होते कारण त्यांचाही धर्म हा भारताबाहेर जन्माला आलेला आहे तर एका अर्थाने अमित शहाचे जे आदर्श आहेत अमित शहा नेहमी स्वातंत्र्यवीर सावरकरांना मत म्हणजे ते त्यांना आदर्श मानतात आर्य चाणक्य आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचेच चित्र फक्त त्यांच्या दिवाणखाण्यात आहे तर त्या दिशेने जाणारी ही व्याख्या आहे ज्यांची पितृभू आणि पुण्यभू ही भारत ते हिंदू अशी हिंदुत्वाची व्याख्या सावरकरांनी केली असली तरी एक गोष्ट नक्की लक्षात ठेवली पाहिजे ते म्हणजे भारतातलं सरकार हे धर्मनिरपेक्षच असेल हे सावरकरांनी ठोसपणे ठामपणे विविध व्यासपीठांवरनं सांगितलेलं होतं इतकंच नव्हे तर नवी राज्यघटना अस्तित्वात आल्यावर त्यांनी सरकारचं उघडपणे पत्र लिहून नेहरू सरकारचं पंडित नेहरू सरकारचं अभिनंदन केलेलं होतं त्यामुळे राज्यघटना हिंदुत्वाकडे नेण्याचा सावरकरांचा कोणताही हेतू नव्हता हे, हे लक्षात ठेवलं पाहिजे याची चर्चा मी माझ्या मोदींवरच्या पुस्तकातही केलेली आहे ज्यांना त्याचा तपशील बघायचा असेल तर बघता येईल तर हा एक आयडिओलॉजिकल धागा एक वैचारिक धागा या सी एच्या कार्यक्रमामागे आहे आणि दुसरा धागा जो मगाशी मी म्हटलं की नेहरूंच्या काळात जो करार झाला जो मान्य झाला नाही आणि तेव्हा अल्पसंख्य म्हणजे बांगलादेशातील जे हिंदू भारतात आले होते त्यांना धार्मिक आधारावर नागरिकत्व द्यावं ही श्यामाप्रसाद मुखर्जींची मागणी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींची मागणी मान्य केली गेली नाही आणि ते मग त्या संयुक्त सरकारमधनं बाहेर पडले तर एका अर्थाने हा मुद्दा जरी समान नागरिक कायद्याशी निगडित नसला तरी भारतीय जनता पक्षाच्या किंवा संघ परिवाराच्या आयडिओलॉजीशी जुळलेला आहे आता याचे राजकीय अंग बघू म्हणजे आत्ताच्या निवडणुकीवर याचा काय परिणाम होईल आणि कसा परिणाम होईल तो बघू मुख्यतः याच्यावरची जी रिॲक्शन येणारे प्रतिक्रिया उठणारे ती बंगाल आणि आसाममध्ये आणि दुसरा भाग असा आहे की याला जे आव्हान मिळणार आहे ते सर्वोच्च न्यायालयात इनफॅक्ट या संबंधीच्या अनेक पिटिशन याचिका या सर्वोच्च न्यायालयात एकोणीसशे बावीस सालापासून पडू नयेत त्याच्यावर अजून सुनावणी झालेली नाही आता कदाचित त्या सुनावणीला वेग येईल आणि तिथे भारतीय केंद्र सरकारला त्याच मुद्देसूद स्पष्टीकरण द्यावं लागेल कारण आपल्या राज्यघटनेनुसार केवळ धार्मिक आधारावर एखाद्या समाज गटाला नागरिकत्वापासून दूर ठेवता येतं का हा कळीचा मुद्दा तिथे येणार आहे त्याच्यावर युक्तिवाद भारतीय जनता पक्षाचा असा आहे किंवा केंद्र सरकारचा असा आहे की आम्ही मुस्लिमांना यातनं वगळलेलं नाही फक्त या तीन देशातील म्हणजे पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तान यातील मुस्लिम हे धार्मिक छळाच्या नावाखाली भारताचं नागरिकत्व मागू शकत नाही अन्य मार्गाने मागू शकतात अन्य मार्ग येत भारतात नागरिकत्व मिळवण्याचे त्याने मागू शकतात मात्र हिंदू किंवा शीख ईसाई म्हणजे ख्रिश्चन बाकी सगळे जे मी मागाशी यादी दिली ते धर्मपंथ हे मात्र धार्मिक छळाच्या नावाखाली भारतात नागरिकत्व मागू शकतात असा या कायद्यातला फरक आहे असा या कायद्यात भेद केलेला आहे हा भेद सर्वोच्च न्यायालय मान्य करतं का हा एक वेगळा मुद्दा आहे आणि तो पुढे बराच जवळपास वर्षभर चालू राहील आपण आता फक्त त्याच्या निवडणुकीचे त्याचे परिणाम किंवा काय धोरणाने निवड हा कायदा आणलेला आहे त्याच्याकडे बघूया तर याचा इम्पॅक्ट हा मुख्यतः परिणाम हा आसाम आणि पश्चिम बंगाल यामध्ये आहे कारण पश्चिम बंगालमध्ये दे, बांगलादेशात ना आलेल्या मुस्लिमांची स्थिती खूप मोठी आहे आणि त्यातील बांगलादेशातून जे दलित हिंदू आले ज्यांना तिथे बटुआ म्हणून म्हटलं जातं त्यांची लोकसंख्या खूप मोठी आहे आणि त्यांना मतदानाचा अधिकारही मिळालेला आहे आणि दुसरे जे शरणार्थी किंवा स्थलांतरित आले जे अन्य विविध उच्च जातीतले पण होते त्यांना राजबंदिश असं म्हटलं जातं यांची एक मतसंख्या मतपेढी आहे मोठी मतपेढी आहे यातील हे जे मटुआवी म्हटलं म्हणजे दलित हिंदू आलेले होते त्यांनी दोन हजार एकोणीस मध्ये आणि नंतरच्या बांग पश्चिम बंगालमधल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला फारशी साथ दिली नव्हती कारण सी जरी जाहीर केला तरी त्याची अंमलबजावणी त्याची नियमावली भारतीय जनता पक्षाने बनवली नव्हती त्यामुळे हा समाज गट नाराज होता आणि ती मतं भारतीय जनता पक्षाला ना मिळाली नाही तर या दोन समाज गटांची म्हणजे आले बांगलादेशातून आलेले दलित हिंदू दलित हिंदू आणि बांगलादेशातून आलेले स्थलांतरित उच्चवर्णीय हिंदू यांची एक बांग पश्चिम बंगालमधली जी मतपेढी आहे त्याच्याकडे भारतीय जनता पक्षाचं लक्ष आहे आणि ही नियमावली जाहीर केल्यामुळे पश्चिम बंगालची निवडणूक जिथे भारतीय जनता पक्षाला माग मागच्या वेळी सतरा जागा मिळाल्या होत्या ती संख्या त्यांना वीसच्या वर द्यायची तिथे कदाचित या कायद्याचा उपयोग होऊ शकतो या नियमावलीचा असा भारतीय जनता पक्षाचा हो आहे आसाममध्ये वेगळी परिस्थिती आसाममध्ये मात्र हिंदूंना सुद्धा आसाम म्हणजे एकाहत्तरच्या नंतर आलेल्या कोणत्याही आला मग ते हिंदू असोत मुस्लिम असोत कुठल्याही धर्माचे पंथाचे असोत त्यांना आसाममध्ये येण्यास तेथले नागरिक त्यांना सामावून घेण्यास तयार नाहीत त्यांचा त्याच्यावर आक्षेप आहे आसाम अॅकॉर्ड जो झाला होता करार त्याच्यामध्ये हा मुद्दा होता आणि त्यावर तिथे बरीच खतखत आहे मात्र दोन हजार एकोणीस मध्ये डिसेंबरमध्ये हा चा कायदा संसदेने मंजूर केला त्याचं जरी नोटिफिकेशन झालं नसलं तरी वीस मध्ये त्याचं मध्ये ते आलं त्यानंतर आसाममध्ये विधानसभेची निवडणूक झाली आणि तिथे मात्र सरकारच्या या धोरणाला जनतेकडनं फारसा विरोध दिसला नाही हेमंत विश्व शर्मा यांचं सरकार दुसऱ्यांदा चांगल्या मता मताने निवडून आलं त्यामुळे आसाममध्ये याचा म्हणजे आसाममधल्या नागरिकांना जी भीती आहे की त्रिपुरामध्ये ज्या पद्धतीने अन्य राज्यातील किंवा बंगाली वगैरे मंडळी आली आणि त्रिपुरातले जे स्थानिक होते ते, ते अल्पसंख्याक झाले तशी भीती आसाममध्ये तशी स्थिती आसाममध्ये येईल ही जी भीती आसामी लोकांना आहे ती मात्र या, या कायद्यामुळे ती भीती कमी होणार नाही उलट वाढेल असं त्यांना वाटतं परंतु सी एचा परिणाम निदान आसाम विधानसभेच्या निवडणुकीत तरी दिसलेलं नाही त्यामुळे या निवडणुकीतही तो दिसणार नाही हा एक भाग दुसरा भाग ह्या दोन राज्यांचं हे स्पेसिफिक या कायद्याचे परिणाम आपण पाहिले दक्षिणेत यांचा स्टॅलिन यांचाही त्याला विरोध आहे ते परत मुस्लिम पोलरायझेशन यातनं होत आहे मुस्लिमांना वगळताय यामुळे जसा आहे तसाच दक्षिणेतल्या अनेक विशेषतः तामिळनाडूतल्या अनेकांना असं वाटतं की श्रीलंकेमध्ये जे तामिळ अल्पसंख्या आहेत त्या अल्पसंख्याकांना तुम्ही सामावून घ्यायला हवं होतं त्यांनाही हेच अधिकार द्यायला हवे होते जे पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तान मधल्या हिंदूंना दिले गेलेले आहेत त्यामुळे श्रीलंकेतले अल्पसंख्यांकही त्यांचा समावेश सीए मध्ये व्हावा असं तेथील हिंदू बहुसंख्यांना वाटत हा मुद्दा अद्याप आलेला नाही प्रश्न येणार आहे तो अन्य भारत अन्य भारतात याचा परिणाम किती होईल अन्य भारतातला आत्ताचा परिणाम एवढाच दिसतोय की भारतीय जनता पक्षाचा प्रचार हा या कायद्याला पुढे करून असा राहील की जे जे आम्ही कमिट केलं जो किया व कर दिखाया असं काल भारतीय जनता पक्षाची जी, जी बैठक झाली त्याच्यात त्यांनी एक स्लोगन दिलं की कि जो किया व हमने कर दिखाया आणि मोदी जे जे ठरवतात जे जे आयडिओलॉजिकली ठरवतात जी 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 वैचारिक धारणा आम्ही पहिल्यापासून जपलेली आहे आणि ज्या दिशेने आम्हाला हिंदुस्थान भारताचं एक प्रारूप आहे राज्यघटनेला ज्या वेगळ्या पद्धतीचं स्वरूप द्यायचं आहे त्या दिशेने आम्ही प्रयत्न पावलं टाकत आहोत का पावलं टाकत आहोत असा विश्वास कुठेतरी देणं हा या मागचा सगळा राजकीय हेतू दिसतो की हिंदूंचं जगभरातल्या हिंदूंचं रक्षण करायला हा हे सरकार कटिबद्ध आहे त्यामुळे जगात कुठेही हिंदूंवर अत्याचार होत असतील मग ते धार्मिक असोत वा अन्य असोत त्यांना आश्रय देणं ही केंद्र सरकार म्हणून भारताची जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी हिंदूंबद्दलची जबाबदारी आम्ही पार पाडतोय आणि त्याचबरोबर हिंदुस्थानात जन्मलेल्या सर्व धर्मांचं आणि पंथांचंही संरक्षण करण्याची जबाबदारी आम्ही पार पाडतोय सा एक्सेप्ट मुस्लिम ख्रिश्चन आणि जू मात्र या कायद्यात ख्रिश्चन आणि जून आपण आणलेला आहे कारण सावरकरांनी त्यांच्या वेळे त्यांनी ख्रिश्चनांना आणि जून आपले काय म्हणतात विरोधक मानलेले नव्हते हिंदुस्थानचे विरोध हिंदुस्थान हा त्यांचा शब्द म्हणून मी वापरतोय की आत्ताचा भारत तर ते त्यांनी त्याला विरोधक मानलेलं नव्हतं परंतु हा कायदा सर्वोच्च न्यायालयात घटनापीठासमोर नक्कीच येणार आणि तिथे तो टिकेल का याबद्दल शंका आहे याबाबत सर्व घटना राज्यघटनेचे एक भारतातले सर्वोच्च अभ्यासक ज्यांना म्हटलं जातं चिंतक असं म्हटलं जातं त्या सुभाष कश्यप यांनी याबाबत आधीच इशारा दिला होता त्यांचं म्हणणं असं होतं की तुम्ही मुस्लिम असा उल्लेख या कायद्यात करू नका तर सताय गए अल्पसंख्याक म्हणजे अल्पसंख्या ज्यांना त्रास झालाय असे या देशातील अल्पसंख्याक असा उल्लेख करा आणि त्या सर्वांना या कायद्यानुसार भारतातलं नागरिकत्व द्यायला मदत करा असा त्यांचा असं त्यांची सूचना होती थी, ती काही केंद्र सरकारने मांडली मानली नाही आता यावर मोठं राजकीय वादावादी सुरू होणार आहे ऑलरेडी कालपासून झालेली आहे की हे आ, हे ध्रुवीकरण आहे मुस्लिमांना एक वेगळं पाडलं जात आहे आणि भारताची जी एक सर्व सर्व धर्मांना आश्रय देणारा सर्व धर्मांचं स्वागत करणारा सर्व विचारधारांचं स्वागत करणारा अशी जी एक व्यापक भूमिका राज्यघटनेने मांडलेली होती त्याला छेद देणारा असा हा कायदा आहे असं काँग्रेस डीएमके इंडिया आघाडीतील इंडिया जे आघाडी आहे इंडिया ब्लॉक त्यातले सगळे पक्ष कालपासून म्हणायला लागलेले आहेत मात्र इथे हेही लक्षात घेतलं पाहिजे की याआधी तरुण गोगोई जे काँग्रेसचे मुख्यमंत्री होते आसामचे त्यांनी हिंदू आणि बौद्धांसाठी विशेष स्थलांतरितांसाठी विशेष कायदा करा असा आग्रह आसाम काँग्रेसने तरुण गोगोईंच्या नेतृत्वाखाली धरलेला होता याशिवाय मनमोहन सिंग यांनी सुद्धा अशाच पद्धतीची शिखांसाठी मागणी केलेली होती आणि महत्वाचं म्हणजे दोन हजार मध्ये याबद्दल याबाबतची जी संसदीय समिती होती ज्याच्यामध्ये प्रणब मुखर्जी होते लालू प्रसाद यादव होते कपिल सिब्बल होते त्या सर्वांनी पण बांगलादेश आणि पाकिस्तानमधील अल्पसंख्याकांना म्हणजे मगाशी जे मी म्हटलं की सुभाष कश्यप यांनी जो शब्द वापरला होता सताय गये अल्पसंख्याक त्या अल्पसंख्याकांना भारतासाठी दारं उघडी करा मात्र त्या देशातील मेजॉरिटी बहुसंख्याकांना देऊ नये अशी दारं उघडी करू नयेत अशा पद्धतीचं रेकमेंडेशन या कमिटीने केलेलं होतं असं भारत भाज भारतीय जनता पक्षा तर्फे त्रिवेदी यांनी काल सांगितलं तर त्यांचं म्हणणं असं होतं की सर्व पक्षांना हे आधी हवं होतं मात्र आता मुस्लिम मतांसाठी ते या कायद्याला विरोध करतायत दुसऱ्या बाजूला मी म्हटलं तसं की पश्चिम बंगाल विशेषतः पश्चिम बंगालमध्ये लक्ष ठेवून आणि अन्य पश्चिम बंगालमधील विशिष्ट मतपेढीकडे लक्ष ठेवून आणि अन्य राज्यातील हिंदू मतांना पुन्हा एक आश्वासक एक आश्वासक निर्णय वाटावा या दृष्टीने भारतीय जनता पक्षाने हा कायदा केलेला आहे त्याचे कसे परिणाम निवडणुकीत होतील हे आपल्याला कळेलच धन्यवाद